कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मला काय वाटतं, आपण सगळे आत्महत्या करण्यापर्यंत तेवढाच पर्याय उरले आपल्याकडे. किती तमाशे करता तुम्ही, विसरताय तुम्ही जहागीरदारांच्या दारात उभे आहात. ही जी घाणेरडी नाटक आहेत ना तुमची, तुमच्या घरी चालत असतील इथे नाही. आणि हिला तर काडीची लाज नाहीये, तोंड वर करून इथेच उभी आहे अजून. निघ निघा, आवाज खाले. हळू बोलायचं आणि मानाने बोलायचं. ही सासू आहे तुमची, माझी लीला सासू आहे तुमची. माझी मुलगी जड नाहीये, मला आयुष्यभर आनंदाने पोसू शकते मी तिला. पण मी जर हे केलं ना, तर मला तुमचा आरोप मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो, आणि तो मला मान्य नाहीये. माझी लीला कधीच खोटं बोलणार नाही. झालं, आता इथून बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन आरडाओरडा करायचा इथे नाही. तुमचं हे ऐकत बसण्यात आम्हाला काडीचा इंटरेस्ट नाहीये. निघा, जातोय. पण एका आईचं मन किती दुखावलंय ना तुम्ही, याची कल्पना नाहीये तुम्हाला. एका आईला विनमुख पाठवताय तुम्ही, हे लक्षात ठेवा. आता आम्ही जातोय आणि एक दिवस असा येईल जेव्हा माझी लीला या घरात सन्मानाने येईल. हे तुमचं जहागीरदारांचं हे घर आहे ना, या तुमच्या जहागीरदारांच्या घरात माझी लीला सन्मानाने येईल. आणि त्यासाठी गयावया करायला तुम्ही माझ्या घराच्या उंबऱ्यापाशी याल हा शब्द आहे माझा, या कालिंदी मोहितेचा. झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.